नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी आहे, ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज संपूर्ण राज्यात भाजप रस्त्यावर उतरला आहे। आज एकाच वेळी 1000 ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर आज अहमदनगर मध्येही चक्काजाम करण्यात येत आहे। नगर शहरातील शक्कर चौक येथे चक्काजाम करण्यात आला आहे। भाजपच्या वतीने करण्यात येणाऱ्या या आंदोलनात भाजपचे आमदार, खासदार, मंत्री, भाजप नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मात्र या कोरोनाच्या काळात अहमदनगर मधील परिस्थिती पाहता आणखीनही संपूर्ण निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाही आणि रुग्णसंख्या ही पूर्णपणे आटोक्यात आलेली नसताना मात्र या आंदोलकांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवलेला दिसत आहे। कोणाच्या तोंडावर मास्क आहे तर कोणाच्या तोंडावर मास्क नसल्याचं दिसतंय। आंदोलनकर्त्यांनी चहूकडे गर्दी केली असून त्यांना कोरोनाचं गांभीर्य नसल्याचं देखील दिसत आहे। नियम फक्त सामान्यांसाठीच का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। या मोठ्या बातमीचा आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।